नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गुगल डॉक्स या गुगलच्या सुविधेचा कोणकोणते शैक्षणिक उपयोग आहे त्याची माहिती या व्हिडिओमधून मी सांगणार आहे. गुगल डॉक्स हे एक ॲपसुद्धा आहे. हे सर्व फायदे आपल्याला गुगल डॉक्स या ॲपमध्ये सुद्धा मिळू शकतात. यासाठी ब्राउझरमध्ये आपण आधी आपल्या गुगल अकाउंटने लॉग इन करा आणि त्यानंतर या लिस्टमधून गुगल डॉक्स हा ऑप्शन शोधा, किंवा आपण गुगल सर्चमधून सुद्धा गुगल डॉक्सपर्यंत जाऊ शकतो. गुगल डॉक्स काय आहे? तर गुगल डॉक्स मध्ये हे वेगवेगळे जे टेम्पलेट्स आहेत त्याचे खूप सारे शैक्षणिक उपयोग आहेत. हे कोणकोणते टेम्पलेट्स आहेत हे बघण्यासाठी टेम्पलेट गॅलरीवर क्लिक करा. यातील सगळे ऑप्शन्स आपल्या समोर येतील. आता इथे टेम्पलेट्स आहेत हे आपण रिसेंटली वापरलेले आहेत. या व्यतिरिक्त खाली हे वेगवेगळे टेम्पलेट्स आहेत. टेम्पलेट्स म्हणजे काय असतं? तर यात एक तर ज्या पद्धतीने इथे आपण काही रंग बघू शकतात आणि एक वेगळ्या पद्धतीची मांडणी बघू शकतात आशयाची, ती मांडणी आपल्याला करून दिलेली असते. त्यात मुद्दे घालून दिलेले असतात आणि त्यामध्ये आपण फक्त आपल्याला आवश्यक तो आशय द्यायचा असतो. उदाहरणार्थ जर आपल्याला एखादं बिझनेस लेटर पाठवायचं असेल तर हे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर पर्सनल आहे, वर्क आहे, प्रोजेक्ट आहे. बऱ्याचदा आपल्याला असा एखादा लेटर लिहायचा असेल, रिपोर्ट लिहायचा असेल तर त्यात कोणते मुद्दे असावेत याविषयीचे प्रश्न पडतात. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या गुगल डॉक्समध्ये मिळू शकतं. उदाहरणार्थ आपल्याला जर प्रोजेक्ट पाठवायचा आहे एखादा शैक्षणिक संस्थांमधून तर कोणतं एक टेम्पलेट आपण घेऊ शकता. एक उदाहरणार्थ एक ओपन करून दाखवतो. हे टेम्पलेट्स ओपन झाल्यानंतर हे लक्षात घ्या, हे टेम्पलेट्स आहेत आणि ही एक MS वर्डची फाईल आहे. यातील सर्व जे सुविधा आहेत त्या MS वर्ड प्रमाणे आहेत. टेम्पलेट आहे याचा अर्थ बघा, एक फॉन्टची एक स्टाईल आहे ठरवून दिलेली आहे, फॉन्ट साईज वेगवेगळा आहे, फॉन्ट कलर त्यांनी वेगवेगळे दिले, तर हे सगळं डिझाईन रेडीमेड आहे, याला टेम्पलेट असं म्हणतात. या ठिकाणी जे जे मुद्दे दिलेले आहेत त्या त्या मुद्द्यांवर आपण आपापल्या, उदाहरणार्थ या ठिकाणी शाळेचं नाव येईल, शाळेचा ॲड्रेस येईल, हे फक्त आपण इथे टाईप करायचं आहे. प्रोजेक्ट आपला जो असेल त्या प्रोजेक्टचं नाव येईल, तारीख येईल, त्याची ओव्हरव्ह्यू, म्हणजे या प्रोजेक्टमध्ये कोणकोणते मुद्द्यांचा समावेश झाला पाहिजे ते मुद्दे आधीच दिलेले आहेत. ओव्हरव्ह्यू आहे, गोल्स आहेत, स्पेसिफिकेशन आहे, माइलस्टोन्स आहेत, अशा पद्धतीचा आशयाचे मुद्दे सुद्धा यात दिलेले असतात. गुगल डॉक्समध्ये काम करताना सेव्ह वेगळं बटन नसते, वेगळी सुविधा नसते, हे यात ऑटो सेव्ह असतात आणि यातील तयार केलेल्या सगळे डॉक्युमेंट्स हे गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह होत असतात. गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह झाल्यानंतर आपण हे मूवसुद्धा गुगल ड्राईव्हमधून करू शकतो. त्याचप्रमाणे आपण ह्या फाईल डाउनलोडसुद्धा करू शकतो. वर्ड फॉर्मॅट असेल किंवा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकतो, किंवा इथूनच आपण ईमेलसुद्धा पाठवू शकतो. बॅकवर क्लिक केल्यानंतर किंवा ॲप्लिकेशन क्लोज केल्यानंतर ऑटोमॅटिक सेव्ह होणार. रेझ्युमे तयार करत असतील तर हे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत. बऱ्याचदा आपल्याकडे एखादी जबाबदारी नवीन येते आणि आपल्याला माहीत नसते की त्या पद्धतीचे लेटर कसे द्यायचे, तर त्या लेटर्सचे फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. खाली शीर्षक दिले, शीर्षक आपण वाचल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात येईल. आपल्या शाळेचं जर न्यूज लेटर काढायचं असेल तर हे न्यूज लेटरचे फॉर्मॅट सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. मीटिंगचे नोट्स घ्यायचे असतील तर नोट्स घेण्यासाठी सुद्धा इथे एक टेम्पलेट आहे. यामुळे फायदा कसा होतो की आपल्याला कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा समावेश करायला पाहिजे याचे उत्तर यातूनच मिळते. शीर्षक असेल, कंपनी नाव शीर्षक आहे, कोण कोण उपस्थित होते, त्याचा अजेंडा काय होता, नोट्स काय काय आहेत, ॲक्शन काय काय घेतले, अशा पद्धतीने आपल्याला इथे फक्त दृश्य स्वरूपातलं डिझाईन तर मिळतेच, म्हणजे रंग, आकार, फॉन्ट हे सगळे तर मिळतात, पण मुद्देसुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळतात. ह्या टेम्पलेटच्या गॅलरीमध्ये खास एज्युकेशनसाठीचे सुद्धा टेम्पलेट्स आहेत. आपण जर बघितलं तर एज्युकेशन कॅटेगरीचेच पूर्ण इथे आपल्याला टेम्पलेट दिसतात. टेम्पलेटवरच हे लिहिलेलं आहे की कोणत्या पद्धतीचे टेम्पलेट आहे, त्याचा आशय काय आहे. रिपोर्ट आहे, सायन्स रिपोर्ट आहे, क्लास नोट्स आहेत,
लेसन प्लॅन्स आहेत, आपल्याला जर लेसन प्लॅन तयार करायला सांगितले असतील तर आपण कोणत्याही यातला एक लेसन प्लॅन घेऊ शकतो. आणि हे गुगल तर्फे अवेलेबल असल्यामुळे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मान्य असतात. ज्यावेळेस आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोणत्याही पद्धतीचे कम्युनिकेशन करायचे असते तर कोणतेही फॉर्मॅट आपल्याला गुगल डॉक्समध्ये मिळू शकतात. इथे रिझाईन दिलेलं आहे, हे आपण इथे टाईप करू शकतो आपल्या विषयाचं नाव. त्यानंतर पर्पज इथे लिहायचा असेल तो इथे आपण टाईप करू शकतो. कोणत्या विषयासाठी आहे, कोणत्या इयत्तेसाठी आहे, त्याची उद्दिष्टे काय आहेत, मटेरियल काय घेणे बघितलं. या ठिकाणी मुद्दे आहेत सगळे, त्या मुद्द्यांच्या आधारे आपण माहिती लिहून पटकन आपलं कोणत्याही पद्धतीची रिपोर्ट, लेसन नोट, प्लॅन तयार करू शकतो. हे सगळे प्लॅन्स आपल्याला रेडीमेड फॉर्मॅट जे आहेत ते गुगल डॉक्समध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपल्या मनात शंका येते की मला एखादा रिपोर्ट लिहायचा आहे, मला एखाद्या पद्धतीचे लेटर पाठवायचे आहे, तर त्याचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, त्यात पॉईंट कोणते असले पाहिजे, या सगळ्या पॉईंटची माहिती आपण जर गुगल डॉक्समध्ये आलं तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हे सर्व टेम्पलेट्स फ्री ऑफ कॉस्ट आहेत, फ्री अवेलेबल आहेत. त्यातले इमेजेस असतील, डिझाईन असेल, हे सगळं फ्री आहे, त्यामुळे आपण ते वापरू शकतो. आणि ह्या दिलेल्या लेटर्स किंवा टेम्पलेटमध्ये सुद्धा आपण थोडे चेंजेससुद्धा बदलसुद्धा करू शकतो, त्यात रंग बदलू शकतो. आपण त्यात वर्ड फाईलप्रमाणे कोणतेही बदल करू शकतो. जर टेम्पलेट आहे तर टेम्पलेट आहे तसेच घेतले पाहिजे असे नाही, त्या टेम्पलेटमध्ये आपण आपल्या पद्धतीने बदल करू शकतो. अशा रीतीने गुगल डॉक्समध्ये हे जे वेगवेगळे टेम्पलेट्स आहेत त्या टेम्पलेटचा वापर करून आपलं शिक्षणातील जे प्रशासकीय काम आहे किंवा शैक्षणिक काम आहे ते अधिक सुकर होईल, या अशी मला खात्री आहे. धन्यवाद.